एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन दिवसात मेस्मा लागण्याची शक्यता आहे आणि आता मेस्मा लागताच आंदोलनकर्त्यांना अटक होण्याचीही शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यभरात अटकसत्र सुरू होऊ शकतं. कोणतीही पूर्वसूचना नोटीस न देता ही अटक होऊ शकते. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या संपर्कात आहेत. सुशांत, दोन दिवसात मेस्मा लागू शकतो आणि अटकसत्र सुरू होऊ शकतं असं आपल्याला कळतंय. काय नेमकं घडतंय? भूषण, आपण बघतोय 24 दिवसाहून अधिक दिवस झाले एसटी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे तो मिटताना दिसत नाहीये आणि त्याचमुळे कुठेतरी परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल मेस्माचे संकेत दिले होते आणि जी साम टीव्हीला माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार आता मेस्माच्या दिशेने सरकार पाऊल टाकत आहे. कारवाई करायला सुरुवात होणार आहे 2 दिवसात. ज्या पद्धतीने कर्मचारी आक्रमक आहेत, विलीनीकरण ही एकमेव मागणी कर्मचाऱ्यांची आहे, पगारवाढ देऊनही कर्मचाऱ्यांचं समाधान झालेलं नाही, त्यामुळे आता कुठेतरी सरकार कठोर होताना दिसत आहे. परिवहन मंत्र्यांनी कालच संकेत दिले होते त्यानुसार आता कारवाईला 2 दिवसात सुरुवात होईल अशी माहिती मिळते आणि ज्या पद्धतीने जर मेस्मा लागू झाला तर जे संपकरी आहेत त्यांना तात्काळ अटक होण्याची देखील भूषण शक्यता आहे. त्यामुळे कुठेतरी आता सरकार जे आहे ते आक्रमक दिसत आहे कारण आपण बघतोय कर्मचाऱ्यांना जवळपास 41% अधिक पगारवाढ दिली तरी देखील कर्मचाऱ्यांचं समाधान झालेलं नाही. कर्मचारी जे आहेत ते विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. सरकार वारंवार सांगतंय तुम्ही संप मागे घ्या, तरी देखील कर्मचारी संप मागे घ्यायला तयार नाहीत आणि त्याचमुळे आता सरकार देखील मेस्मा लावण्याचे संकेत काल सरकारने दिले होते आणि आता त्या दिशेने कुठेतरी पावलं टाकली जात आहेत आणि येत्या 2 दिवसात मेस्माचा निर्णय होऊ शकतो आणि त्यानंतर आपण बघतो राज्यभर अटक सत्र देखील सुरू होऊ शकतं अशी माहिती जी आहे ती आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कुठेतरी आता सरकार भूषण कठोर होताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे सुशांत सरकार कठोर होत आहे आणि आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि कठोरात कठोर पावलं उचलण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे जेणेकरून हा संप मिटावा, सर्वसामान्यांचे हाल होऊ नयेत. मात्र दुसरीकडे कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, त्यामुळे या सगळ्यातनं तोडगा कसा निघणार हा प्रश्न आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे आणि चर्चेने मार्ग काढावा असं म्हटलं. धन्यवाद सुशांत सविस्तर माहितीसाठी.